हाय फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि मजेत असाल तर आज आपण बघणार आहोत की गिट्सपासून ढोकळा कसा बनवायचा गिट्सचा ढोकळा बेसिकली काय होतं आपल्याला ढोकळा तर आवडतो पण बनवता येत नाही आणि जर बनला तर तो फुगत नाही किंवा टेस्टला नसतो असे बरेच प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे आज मी असं ठरवलं की गीट्सपासून आपण ढोकळा बनवूयात आणि तो तुमच्या तुम्हालासुद्धा शेअर करूयात खूप इझी प्रोसे प्रोसेस आहे तुम्हाला घरचे काही इन्ग्रिडियंट्स लागणार नाही आहेत कसा बनवायचा मी तुम्हाला आ, स्टेप बाय स्टेप सगळं सांगेन सो so, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या बाकी फ्रेंड्सला पण शेअर करा आणि जे कोणी नवीन युजर आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बघूया आपल्याला इन्ग्रिडियंट्स काय लागणार आहेत तर तुम्हाला लागणार आहे गिट्सचा हा ढोकळ्याचं पॅकेट हे तुम्हाला कोणत्याही इंडियन स्टोअरमध्ये मिळून जाईल तर नेक्स्ट आहे कोथिंबीर आणि मिरच्या मिरच्या यामधून कट केलेल्या आहेत तेल लागणार आहे आपल्याला तडका देण्यासाठी आणि पाणी दॅट्स इट बस एवढेच इन्ग्रिडियंट्स आपल्याला आजच्या ढोकळ्यासाठी लागणार आहे चला तर ढोकळा मिक्स आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर ॲड करूया दोन चमचे तेल आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर सावकाशपणे पाणी टाकायचं आहे जसं तुम्हाला लागेल तसं तसं सावकाश टाका कारण आपला ढोकळ्याचं बॅटर बनवायचं आहे जर पाणी जास्त झालं तर तुमचा ढोकळा बिघडणार तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे जसं आपण इडली डोसाचं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने तर ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला असा एक पॅन लागतो बेकिंग पॅन तर तो तुम्हाला प्रॉपर ग्रीस करून घ्यायचा तेलाने जेणेकरून तुमचं जे बॅटर आहे ते खाली चिटकणार नाही व्यवस्थितपणे ग्रीस करून झालं की आपलं बॅटर आपण पॅनमध्ये टाकायचं आहे पूर्ण बॅटर टाकून झालं की असं थोडं एक दोन वेळा टॅप करायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर व्यवस्थितपणे स्प्रेड होईल टॅ पॅनमध्ये हे hey, आपण गॅसवर पण करू शकतो किंवा ओव्हनमध्ये पण करू शकतो आज आपण बघणार आहोत की गॅसवर कसं करायचं जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन युजर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, आता आपलं बॅटर रेडी आहे आणि आता आपण ह्याला स्टीम करूया त्यासाठी मी पाणी घेतलं एका भांड्यामध्ये आणि स्टँड ठेवलेलं आहे त्या स्टँडवरच आपल्याला आपलं बॅटरचं पॅन ठेवायचं आहे जेणेकरून ते खालून जळणार नाही आणि हे तुम्हाला हाय फ्लेमवर फिफ्टीन मिनिटसाठी झाकून ठेवायचं आहे चला तर आता आपले पंधरा मिनिट झालेले आहेत आणि ओप उप, आपण ओपन करून बघूयात हे आपण टूथपिकच्या साह्याने चेक करायचं आहे झालं आहे का जर तुम्हाला असं वाटलं की आणखीन झालेलं नाही आहे किंवा थोडंसं कच्चं आहे तर तुम्ही आणखीन पाच मिनटं स्टीमवर ठेवू शकता सो so, आपला ढोकळा रेडी आहे आता तर हे आपण काढून असंच दहा मिनिट ठेवायचं आहे थंड होण्यासाठी चला तर आता दहा मिनिट झालेले आहे थंड झाला आहे आपला ढोकळा व्यवस्थित तर आपण हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये तर ही आहे ढोकळ्याची खालची बाजू तर आता आपण ह्याला सरळ करूयात आणि व्यवस्थितपणे कट करून घेऊयात हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की खूपच असा जाळीदार आणि स्पॉन्जी ढोका झालेला आहे आपला मुहरी मुहरी तर ढोकळा आपला झालेला आहे आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी पॅनमध्ये ऑइल घेतलेला आहे ऑइल जरा गरम होऊ द्या व्यवस्थितपणे आणि मगच मोहरी टाका मोहरी नेहमीपेक्षा थोडीशी जास्त घ्या कारण ढोकळ्याला मोहरीशिवाय मज्जा नाही तर जास्त घ्या आणि तडतडू द्या व्यवस्थितपणे तुम्हाला असा तडतड आवाज येईल त्यानंतर गॅसच्या फ्लेम बंद करून टाका आणि त्याच्यामध्ये मिरच्या आणि कडीपत्ता टाका सो so, आपला तडका रेडी आहे आता आणि हे व्यवस्थितपणे आता आपल्याला ढोकळ्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे आपला ढोकळा रेडी आहे तर आपण त्यावर कोथिंबीर टाकूया आणि गार्निशिंगसाठी खो ओलं खोबरं जरी असेल तुमच्याकडं तर तेही तुम्ही खिसून टाकू शकता ते पण छान लागतं सो so, यस अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी आहे एकही इन्ग्रेडियंट न टाकता इवन आपण मीठही टाकलेलं नाही आहे so, सो छान झालेला आहे ढोकळा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि जे कोणी नवीन यूजर आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू